श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथं गुणवत्ता हेच संस्कार, यश हीच परंपरा। 11वी 12वी जेईई नीट एमएससीईटी नाटा एनडीए प्रवेश सुरू। अकॅडमीची वैशिष्ट्य 11वी 12वी सर्व स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक निकाल। स्वतः उच्च शिक्षित तज्ञ व अनुभवी शिक्षकांची एकमेव अकॅडमी। प्रत्येक विषयाला 2 तज्ञ व अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन। प्रत्येक विद्यार्थ्यास संस्थेमार्फत वैयक्तिक टॅब व अकॅडमीचे स्टुडंट फ्रेंडली रजिस्टर्ड आहे। वातानुकूलित व डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर असणारी एकमेव अकॅडमी। योग्य करिअर विषयक तज्ञांचे मार्गदर्शन। ऑनलाइन क्लासेस सुरू असून लवकरच शासन नियमांप्रमाणे वर्ग सुरू। एकदा अवश्य भेट द्या आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा। आता बातमी आहे मनाला चटका लावून जाणारी। भंडारा जिल्ह्यात रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागली। या आगीत 10 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला असून 17 बाळांपैकी 7 जणांना वाचवण्यात यश आले, परंतु या घटनेने मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त केली जात आहे। काल मध्यरात्री ही आग 2 सुमारास लागली असून नवजात शिशु केअर युनिटमध्ये एकूण 17 बाळं होती, त्यापैकी 10 बाळांचा जागीच मृत्यू झालाय, तर 7 बाळं वाचवण्यात यश आले। या घटनेने रुग्णालयात दगावलेल्या बालकांच्या पालकांचा एकच आक्रोश पाहायला मिळाला, तर आपलं पोटचं बाळ आता या जगात नाही म्हणून बाळांच्या आईंनी एकच टाको फोडला। ही घटना रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे घडली असल्याचे नातेवाईकांनी डॉक्टरांवर आरोप केले। सदर घटनेची अद्याप संपूर्ण माहिती दिली जात नाहीये व बालकांना भेटूही दिलं जात नसल्याने नातेवाईकांमध्ये संतापाची लाट पसरली। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दुःख व्यक्त केले व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून तपासाचे निर्देश दिले आहेत। सदरच्या घटनेने मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त होताना दिसत आहे। ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज।